या क्या कधी येणार एस टी? अरे आपल्याकडे जे स्टेशन जाणार काही टाइम टेबलच नाही, कधी येतात आणि कधी जातात. आणणार आहो. आणि ते संत्याला पण याच एस टीने यायचं होतं का? कवा धरून येऊन बसलोय नुसता टाइमपास. एस टी आली बघ, आली एस टी. आली आली रे. हा आला ना आपला भाऊ. चल चल इकडे. बर बर आहे ना? हा तू मी बर. एवढं लागलं याला एस टी? लई लेट झाली राव. आणि तुला माहित नाही का मुंबईवरून याला किती टाइम लागतो? हा हे झालं का तुमचं? चल लवकर घरी, कोंबड्या नाही जायच्यात. चला 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 चला. बर संत्या, तुमचं इजा एकाच कंपनीत कामाला आहात का? एकत्र आलात? नाही रे, तळेगावच्या बस स्टँडला भेटला मला. आलो होतो का सोबत आम्ही? तसं पण मला काय करायचं तेव्हा त्याचं. बर बर चला. बर रे, तुला काय नाही करायचं त्याचं, कारण की आपल्या आजाचं आणि त्याचं वाकडे. हो अरे मला माहितच नाही राव. बरं चला वाजा. बाबा कसे आहात? बरे. तू बरं आहे ना? मी मस्त मस्त. चला. कोमल हाय, कशी आहेस तू? मी मस्त. तू कसा आहे? लई दिसाने आलास गावाला. हो ना, ऑफिस मध्ये खूप काम असतात ना, म्हणून नाहीये जास्त गावाला. ये रात्री चहा प्यायला घरी. जाते मी. हो. पाहिले विजय कसला हिरो वाडी दिसत होता ग. दिसू दे की मग, आपल्याला काय करायचंय त्याच? आपल्याला काय करायचं नाही ग, पण मुंबईला गेल्यापासून कसला भारी दिसतोय ना तो. दिसतोय ना, मजा जाऊन चाट त्याला. मी कशाला चाटू? आणि तसं बी तूच पक्का चाटलायस त्याला. आणि त्या तुझ्या चिंपटापेक्षा विजयच लय भारी दिसतो. असू दे कसा, पण माझं मला आवडतं. तू चल लवकर. काय रे पोरा, बरे आहेत ना सगळी? हा बरे. तुम्ही आहे ना सगळी बरी? आम्ही सगळी बरी. काय रे चोच्या, आई कुठे गेली? आई गेली पाणी आणायला. येईल आता एवढ्या. ए चोच्या, ए चोच्या. काय राख्या? अरे चल ना, जायचं आपल्याला. कुठे जायचंय? अरे मारे गाला कोंबड्या ना. बर बर थांब, मी येतो चप्पल घालून येतो. ये लवकर. चल चल. बस चल लवकर.
आए धरा कोंबड्या गावाचा पालखी आणायला निट्टी मरतील त्या ए आजा बोल की काय म्हणतो तुझ्याच घरी येत होतो आख्या कुठे गेलाय पालखी आणाय जायचं का नाही अरे तो आख्या गेलाय पालखी आणायला गावात आणि आतापर्यंत पालखी मंडपात पण आली असेल खरंच का अब त्या गावातल्या पोरी पण आल्या असतील राव काय तू तुला ना नाही त्या पोरीच लागतात तू असंच म्हण रे आम्हाला तुझे काय आहे गावातले गाव सेटिंग मग बरं चल बघू आज हा ना या गर्दीतून चालतं पण येत नाही राव ए तुम्ही सगळी इथं बसल्यात का अरे पालखी खाली गेली ना देवळात चला जायचं नाही का दिलं ना मित्राला धोका गेला ना एकटाच गावातल्या पुरी बघायला ए चोच्या पुरी बघायला कुठे पालखी आणायला गेलो होतो गावात मी आणि मला काय माहिती तुम्ही सगळी येणार म्हणून नाही तर आपण सोबत नसतो गेलो हा राव चला 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 पायल पण आले असेल देवळाकडे जाऊ चला हा अरे गावातल्या पोरी पण असतील राव
तुला हे कोंबडे तू दा टाकलीस मला तुला नाही का नीट बघून चालतय तू आला तर धडकायला जा एकदा डोळे तपासून घे हे चोच्या काय चालू आहे काय नाही काय कसं नाही त्यावेळी माळ्यावरती पाहिलं होतं चुरा जाणे तुम्हाला आणि मला सांगितलं होतं त्यांनी नाही 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 आम्ही कशाला जाऊ त्या माळ्यावर 101% तुम्ही स्वतः आणि सुरदाने सांगितलं होतं मला की शाळेच्या मागं तुम्ही गुलुगुलु करत होता म्हणून हे त्या आमचं तसं काय बी नाही आमचं तसं काय नाही ह्याच्यासोबत काय करायला मी एडीबीडी दिसते तुला हा मी काय डोक्यात पांगळाय का ह्याच्यासोबत असं करायला पान कोंबडे आणि मी बी काय एडीबीडी आहे का ह्याच्यासोबत काय करायला ए अब्बास खरं खरं सांगा तुमचं काय नाही ना आमचं तसं काय नाही आणि होऊ पण शकत नाही हे कोंबडे खरंच काय नाही तुमचं त्या गावातले बोलत ओळख करून दे ना नाही तर तुमचं लपड आहे ते आपल्या गावात सांगतो ए रित्या मी ओळख बिळख करून देत नसते जा सांगा आवाज काय सांगायचं ते हे कोमल असं काय करते आपण असतो ना शाळेच्या माग अरे चोचा कधीतरी कामच बोलला चल चल हा चल रित्या चल ओळख करून देते हा चल 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 ओ होपलेस गंगो ऐकण्याचं जर लक्ष द्या गावकरी मंडळी यांना विनंती आहे जैन मंडळाला विनंती आहे का तारुपा मंदिराकडे जेवण करण्यासाठी यायचंय आणि भजनी मंडळामध्ये सुचणार आपल्याला सर्वांना विनंती आहे चहा नाश्ता करायचा आहे आणि तारुपे बनवायला सुरुवात करायची आहे पायल कुठं चालले एवढ्या काहीत कुठं नाही घरी चालले बर कशी आहेस तू मी मस्त मला काही झाले ओ तसं छान दिसतेस आज तू मला जाऊ दे मला उशीर पायल थांब ना मला बोलायचंय तुझ्याशी मला नाही बोलायचं तुझ्यासोबत हात सोड माझं पाहिले हे बघ कसलं भारी वाटतंय ना कसलं भारी आहे ते पण भारी आहे ग हो ग हे कोमल अजून काय घेतीये बांगडा बघतीये दादा हे किती दिल्या 100 100 त्याला काही सोन्याचं पान लावलं होय हो दादा ए नको 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 अग राहू दे पायल तुला काय ना काय घ्यायचंय मी पैसे देतो काय नको मला अग असं कस थांब हा हे बघ हे छान दिसल तुला घे ना हे बघ बघ हे छान आहे नको मला चल आपण दुसऱ्या दुकानात जाऊ हे बघ तिकडे आईस्क्रीमची गाडी लागली हा हे चल तुम्हाला मी आईस्क्रीम सारतो चल 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 पाहिजे दादा सर ओके थँक्यू चला जायचं
ए आजी आ तू इकडे बसलाय का? अरे तिकडे आखाडा निघालाय, चल ए तुझा मला नाही यायचं. हे आजी भाऊ काय झालं? अरे आपल्या गावची यात्रा आहे, चल ना. तू जा रे चोच्या, तू काय बोलणो का? माझा डोका आधीच फिरले. आजी आ नक्की काय झाले? चोच्याकडे जरा काढ दे तू. हे भाऊ काय झालं सांग ना खरं. काय नाही रे, तू ही जा. हिजीने काय केलं आता? अरे सारखा पायलच्या जवळजवळ जातोय, तिला बांगड्या काय घेऊन देतोय, तिला खायला काय देतोय, आणि काल त्याने तिचा हात पण धरला होता, आणि एवढं सगळं होऊन ती पायली त्याला काहीच बोलत नाही. त्या हिजेची ते हिजेचा लय बिलच झालाय आता. ए चल चोच्या, चल जाऊन त्याला ठोकूच आज. चल अरे त्याला ठोकून काय होणार आहे, इथं आपलंच नाणं खोटे. मग तिला नाही प्रचिक आज? तिला तर मी रामटवणार आहे रे, तेवढं उरूस होऊ दे, मग बघतो. बरं जाऊ दे, चल तिला रेमटव कधी रामटवचे ते. आता चल आखाड्यामध्ये जाऊ. हा चल जा, तुम्ही जा, मला नाही यायचं. अरे चल रे. अतिशय चांगला असा हा आखाड्याचा कार्यक्रम कळसारीमध्ये होत असताना अनेक मल्ला आणि त्यांचे खेळ त्या उपस्थित मान्यवरांना पाहायला मिळालेले आहे. दर्जेदार खेळ पाहणं हे अतिशय चांगली गोष्ट या खेडेगावामध्ये आमच्या सटेवाडीमध्ये. हा मैदानी आणि मर्दानी खेळ चालू आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये बिरसा आणि राघोजीच्या या वारसदारांनी अतिशय जोरदार असा खेळ या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर होणारी कुस्ती एक बोकाड 4,700 रुपयाची कुस्ती या ठिकाणी होणार आहे. निश्चितच आनंद होईल की आपल्या तालुक्यातील ही मुलं आपल्या खेळाचं चांगलं असं प्रदर्शन या ठिकाणी करतात, आणि तेवढ्याच तन्मयतेने त्यांची कुस्ती पाहणारा हा सर्व प्रेक्षक वर्ग, त्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. कुस्ती डाव आणि प्रतिभाव मध्ये घ्या. तो गुलाल टाकला त्या ठिकाणी दगड आहे, हे लक्षात राहू द्या. या ठिकाणी उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा सैद्वारी ग्रामस्थांच्या वतीनं सुवर्ष स्वागत. नातोशेठ मोरमारे यांच्या चालू कुस्तीवर 101 रुपया असं 5,000 1 बोकड. आमचा परिणाम असला तरी निर्णय म्हणजे निर्णय होईल, काहीच नको करू. अतिशय चांगल्याची कुस्ती दोन्ही पहिलवान या ठिकाणी करत आहे. छोटे पहिलवान जरी असले तरी खेळाचं बाळ कडू त्यांना त्यांच्या घराण्याकडनं मिळालेला आहे, आणि तो खेळ ते या ठिकाणी दाखवतात. सर्व प्रेक्षकांचं लक्ष या कुस्तीकडे चांगल्याची कुस्ती या ठिकाणी चालू आहे. आणि फक्त काय करायचं छान कुस्तीच्या आमच्या आनंद साजरा करतायत, काही अडचण नाही. तुम्ही सगळे आमचेच पहिला आहात, आम्हाला याचा अभ्यास आहे.